लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या म्हणजेच एनडीसीसी विरोधात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाने अद्यापपर्यंत घेतलेली नाही, त्यामुळे आता 1 जूनपासून शहरातील अनंत कानरे मैदानावर सुरू असलेले धरणे आंदोलन आता अन्नत्याग आंदोलनात बदललं जाणार आहे असा इशारा शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे। 20 जुलैपासून हे आंदोलन सुरू होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या काही दिवसापासून सहकार कायदा 1960 आणि 61 अन्वये शेतकऱ्यांच्या 7-12 खाते उतारावर शेतकऱ्यांचं नाव जाऊन त्या ठिकाणी त्या त्या भागातल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थेचं नाव दाखल करण्याचं काम या ठिकाणी जिल्हा बँका आणि सहकार विभागामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। त्याविरोधात गेल्या 1 जूनपासून गोदावरी नदी पात्रात आमच्या कर्जाच्या नोटिसा बुडून या ठिकाणी आम्ही आंदोलन या ठिकाणी भगवान बोराडे आणि सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेलं आहे। आमची जी मुख्य मागणी आहे, जिल्हा बँकेने कुठल्याही पद्धतीने आमच्यासाठी वसुलीसाठी तात्काळ स्थगित करावी यासाठी 1 जूनपासून सुरू केलेलं आंदोलन 1 महिना 5 दिवस झाले तरी अजूनही शासनाने दखल घेतलेली नाही। आमची मूळ मागणी जी आहे, आम्हाला शासनाने तात्काळ कर्जमाफी द्यावी आणि शेतकऱ्यावरचं कर्ज तात्काळ माफ करावं ही आमच्या मूळ मागणीला धरून या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र शासनाने 35 दिवस उलटून दखल न घेतल्यामुळे या ठिकाणचं आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरूच केलेलं आहे। जिल्हा बँकेला गेल्या 14 तारखेला मोर्चा काढूनही विभागीय सहनिबंधक यांच्याकडे प्रशासक महोदय जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बैठकीमध्ये बोलूनही त्यांना योग्य त्या सूचना आणि पत्राने कळूनही जिल्हा बँक मात्र वृत्तपत्रामध्ये शेतकऱ्यांची जी नावं आहेत ती प्रकाशित करून शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात काढत आहे की तात्काळ थांबविण्यात यावं आणि तात्काळ राज्य शासनाने या सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करावे या मागणीसाठी हे आंदोलन गेल्या 35 दिवसापासून सुरू आहे। शासनाने जर दखल नाही घेतली तर येत्या 20 तारखेपासून आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन भगवान बोराडे आणि सुधाकर मोगल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू करणार आहोत। शासनाने तात्काळ याची दखल घ्यावी हीच या प्रसंगी आम्ही त्या शासनात या ठिकाणी आवाहन करीत आहोत। कर्ज वसुलीसाठी बँकेकडून सक्ती केली जाते, थकबाकीदार शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करण्यासाठी जाहिरात देऊन आणि जमीन जप्त करून या जमिनींवर शेतकऱ्यांची नावे वगळून कब्जेदार सदरी विकास संस्थेचं नाव लावण्याचे काम अजूनही सुरूच असल्याचं यावेळी बोरसे यांनी म्हटलंय। त्यामुळे आता आंदोलन स्थळावर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती संघटनेचे कैलास बोरसे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।